बाबू को कसं शेकडं आहे दादा, काय सांगाल भाव? सध्या लिंबूचं वाढलेलं आहे, माल शॉर्ट झालेला आहे. कारण काय? माल शॉर्टेज होण्याचं, माल शॉर्टेज आहो, कमी आहे बाजारात. त्यामुळे लिंबू बाजार टाईट आहे, बाजार महाग आहे. जसं की आपण लिंबूची साईज पाहतो किंवा या लिंबूची साईज पाहतो, तर याचे भाव किती आहेत? एकदा टॉप लिंबू 400-500 रुपये 100 आहे. छोट्या साईजचे लिंबूची साईज 200-250-300 शेकड्यावरती. मग याच्यावरती तुम्हाला परिणाम झालेला आहे धंद्यावरती? परिणाम आहे. गिरायकाला परवडत, आमच्याकडून घेऊन जायला तिकडे विकायला परवडत नाही. पण तिकडे त्यांच्याकडे जो भाव कपतो तो तिथे भाव झालेला आहे, होलसेल भाव जागे आपण. त्यामुळे त्याला ते परवडत नाही. आमच्यामुळे आमच्या धंद्यावरती परिणाम झाला, माल शॉर्टेज आहे. तुम्ही मग शेकड्यावरती उचलता माल की क्विंटलवरती कसं उचलता? क्विंटलवरती विकतो. कसं क्विंटल आहे आजचा भाव काय? हे आमचे जे शेड लोक आहेत, ते लोक खरेदी करतात, त्यांची आम्हाला आहे. पण इकडचा विक्रीचा मी जो दादर भाजी मार्केटमध्ये जो भाव असतो तो संपूर्ण मुंबईमध्ये स्थिर भाव एकच असतो की वेगवेगळा असतो? नाही, कमी जास्त होत जातो. होलसेल बाजारला बाजार स्थिर राहत नाही, कमी जास्त होत जातो. तुमचा भाव आहे तो स्थिर आहे की कसं? किरकोळ वाढलेला आहे, लिंबाचा बाजार थोडं वाढलेला. कधीपासून वाढलं? आता जवळजवळ 1-2 महिने होत आहे. तसं काय नसतं, थंडीत वाढतो का माग होतं असं काय नसतं. माल कमी आला म्हणजे वाढला भाव. असं दुसऱ्या भाज्यांच्या तुलनेमध्ये याचा भाव जास्त आहे, कमी आहे काय? नाही, ह्याचा भाव जास्त आहे. परिणाम लिंबाचा भाव जास्त. मग तुमच्या व्यवहारावरती, तुमच्या धंद्यावरती काय याचा परिणाम झाला की नाही? परिणाम झाला ना, भाव जास्त आहे, गिराक त्याला कमी आहे, परिणाम झाला. कमी भाव कमी आहे, त्याचे पैसे होत नाही. आता तुमचा माल किती शिल्लक आहे? काही काय शिल्लक नाही, शिल्लक नाही, संपला. भाव वाढल्यामुळे माल संपलाय की काय? तुम्ही कमी आणलं? नाही, वाढल्यामुळे संपला.